की मुख्यमंत्र्यासह हे सगळेच्या सगळे आमदार अपात्र झाल्याशिवाय राहणार नाही. हे अपात्र होणार, मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार. म्हणजे त्याच्या मेरिटवर मी काही सांगणार नाही, काही बोलणार नाही, कारण प्रकरण हा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. पण विश्वास तुम्हाला देतोय की मुख्यमंत्र्यासह हे सगळेच्या सगळे आमदार अपात्र झाल्याशिवाय राहणार नाही. हे अपात्र होणार, मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार. 100% अपात्र होणार. असे अनेक केसेस असेल घटनापूर्वीचे आहेत. एक अरुणाचलचं उदाहरण आहे, अरुणाचल प्रदेशचं एक उदाहरण आहे, त्याचा उल्लेख मुद्दा म्हणून मी करतोय. आणि म्हणून मगाशी पत्रकारांनी मला विचारले काही प्रश्न, मी त्या प्रश्नांना साडेसोड उत्तरं जी मला द्यायची मी दिली आहे. पण अरुणाचल प्रदेशचा उल्लेख एवढ्यासाठी करतोय की असंच काँग्रेसचे 42 आमदार होते, भाजपाचे मला वाटतं काहीतरी 11 का 15 होते. काँग्रेसचे 42 पैकी 21 आमदार फोडले आणि काँग्रेसच्याच एकाला मुख्यमंत्री बनवलं. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. जशी विधानसभेच्या उपाध्यक्ष अध्यक्ष नसल्यामुळे जी कारवाई महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी केली तशीच कारवाई त्यावेळच्या अरुणाचलच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी त्या 21 आमदारांवर केली होती. प्रकरण न्यायालयात गेलं, सुप्रीम कोर्टानं विधानसभेचा तो निर्णय, त्या अध्यक्षांचा निर्णय ग्रहीत धरला, कायम धरला आणि 21 च्या 21 आमदार अपात्र झाले. ज्या मुख्यमंत्र्याला पाय उतार व्हावं लागलं होतं तोच पुन्हा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. आणि ज्याला मुख्यमंत्री भाजपनं बनवलं होतं दुर्दैवानं त्याच्यावर अशी वेळ आली की त्याला मंत्रालयातच स्वतःला गळफास लावून आत्महत्या करावी लागली. ही परिस्थिती आहे, हा इतिहास आहे, घडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की तो जो निकाल होता सुप्रीम कोर्टाचा तोच निकाल या प्रकरणात सुद्धा निश्चितपणानं लागेल. मुख्यमंत्र्यांना पाय उतार व्हावं लागेल आणि त्यानंतर माझं भाकीत आहे की महाराष्ट्रात सरकार येणार नाही, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि कदाचित गुजरात बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होतील. हे माझं भाकीत आहे, जे काही मला वाटतंय जाणवतं इतक्या वर्षाच्या माझ्या राजकीय अनुभवात नाही. आणि त्यामुळे पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील